सब्सक्राइब करा आपल्या व्हायरल गोष्टी या यूट्यूब चॅनलला आणि त्यासोबत बेल आयकॉन नक्की दाबा, कारण इथे घेतलेलं नॉलेज वाया जात नाही। तर मित्रांनो, आयपीएल संबंधी दिवसभरातून मोठमोठे अपडेट्स हे समोर आले आहेत, जे की आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत। त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा। तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याआधी आज आम्ही 500 लाईक्सचे टार्गेट हे ठेवलेले आहे, जे की तुम्ही नक्की पूर्ण करसाल आमचा विश्वास आहे। त्यामुळे व्हिडिओ सुरू करण्याआधी तुम्ही व्हिडिओला नक्कीच लाईक करा। चला तर सुरू करूयात। तर मित्रांनो, दिवसभरातील पहिल्या मोठ्या अपडेटबद्दल बोलायचं झालेच तर हा रिपोर्ट येत आहे विराट कोहली याच्या हवाल्याने। तर मित्रांनो, इथे विराट कोहलीने एक मेसेज हा पाठवलेला आहे। तर मित्रांनो, हा मेसेज त्याने प्लेसिस म्हणजेच फॅबडू प्लेसिसला पाठवलेला आहे। तर जेव्हा प्लेसिस हा RCBमध्ये विकला गेला तेव्हा हा मेसेज विराट कोहलीने त्याला वैयक्तिक करून कॉंग्रॅच्युलेशन्स हे केले होते। तर खरे तर मित्रांनो, विराटच्या मनात असेच आहे की पुढचा कर्णधार हा फॅबडू प्लेसिस हाच असावा, आणि त्यामुळेच त्याने हा मेसेज त्याला पर्सनल पाठवला होता। तुम्हाला याबद्दल काय वाटते कमेंट करून नक्कीच सांगा। तर मित्रांनो, आता दिवसभरातील दुसऱ्या मोठ्या अपडेटबद्दल बोलायचं झालेच तर हा अहवाल येत आहे मिकी आर्थर यांच्याकडून। तर मित्रांनो, मिकी आर्थर यांनी येथे IPLवर कठोर विधान केले आहे। तर ते म्हटले की जर तुम्हाला कसोटी क्रिकेटमध्ये चांगले सुधारायचे असेल तर तुम्हाला IPLमध्ये जाणे हे थांबवावे लागेल। तर तुमच्या यावर काय मत आहे कमेंट करून नक्कीच सांगा। तर मित्रांनो, आता दिवसभरातील तिसऱ्या मोठ्या अपडेटबद्दल बोलायचं झालेच तर हा अहवाल येत आहे श्रेयस अय्यर यांच्याकडून। तर मित्रांनो, इथे श्रेयस अय्यर आता कोलकाता नाईट रायडर्स या संघाचा नवा कर्णधार बनलेला आहे। तर इथे KKR यांनी अधिकृत निवेदन देऊन याची पुष्टी केली आहे। तर मित्रांनो, आता दिवसभरातील चौथ्या मोठ्या अपडेटबद्दल बोलायचं झालेच तर हा रिपोर्ट येत आहे ऋषभ पंत यांच्यावरले। तर इथे ऋषभ पंतने आता आवेश खानची माफी मागितली आहे। तर मित्रांनो, ते खरं तर आवेश खानने याचा खुलासा करत सांगितले आहे की जेव्हा दिल्ली हा संघ त्याला विकत घेऊ शकला नाही तेव्हा ऋषभ पंतने आता आवेश खानला मिठी मारत त्याची माफी मागितली, ज्यामध्ये तो बोलला की सॉरी, आम्ही तुला घेऊ शकलो नाही, असंही तो म्हटला होता। तर मित्रांनो, तुम्हाला यावर काय वाटते कमेंट करून नक्कीच सांगा। तर मित्रांनो, आता दिवसभरातील पाचव्या मोठ्या अपडेटबद्दल बोलायचं झालेच तर हा रिपोर्ट येत आहे रैना याच्या हवाल्याने। तर इथे रैना हा चेन्नई संघात परत गेला नाही असे अनेक प्रश्न चाहत्यांनी विचारले। सोशल मीडियावर याची चर्चा ही सुरू होती। तर यावरच धोनीचे काही रिपोर्ट्स या संदर्भात समोर आले आहेत, ज्यामध्ये मित्रांनो खरं तर सायमल डोलने एक विधान केले आहे, ज्यात तो म्हटला की सुरेश रैनाने 2 वर्षांपूर्वीच धोनीची निष्ठा ही गमावलेली आहे, कारण गेल्या 2 वर्षांपासून या दोघांमधील भांडणं, दोघांमधील वाद आपल्याला माहितीच आहे की रैनाला धोनीसारखी ड्रेसिंग रूम ही मिळाली नव्हती, असा अहवाल हा दुबईतून आला होता जेव्हा रैना हा नाराज झाला। तर याबद्दलच सायमन डोल म्हणाला की धोनीची निष्ठा आता त्याच्यासोबत नाही, तर धोनीने रैनापासून आता अंतर हे लांब ठेवले आहे आणि फॉर्मनेसने हे एक कारण या संघाला मिळाले आहे, कारण असे अनेक खेळाडू आहेत जे की चेन्नई संघात गेले परंतु त्यांचाही फॉर्म नाही, तरी रैनाला का घेण्यात आले नाही हा मोठा प्रश्न होता, जे की मित्रांनो समालोचक असलेले सायमन डोल यांनी आता हे स्पष्ट केले आहे। तुम्हाला याबद्दल काय वाटते कमेंट करून नक्कीच सांगा। तर मित्रांनो, हे होते ते दिवसभरातील 5 मोठे अपडेट। तुम्हाला हे अपडेट कसे वाटले कमेंट करून नक्कीच सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींसोबत ही माहिती नक्की शेअर करा, आणि अशाच माहितीपूर्वक आणि क्रिकेट अपडेट हे मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका। आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, भेटूयात पुन्हा एकदा अशीच एका माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये। आधी तुम्ही आमचे व्हायरल गोष्टी शॉर्ट्स हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा। येथे तुम्हाला फक्त 30 सेकंदात दररोज नवीन नवीन फॅक्ट्स व्हिडिओ पाहायला मिळतील, त्यामुळे आत्ताच जाऊन हा चॅनल नक्की सबस्क्राईब करा।